क्युबामध्ये विध्वंस घडवल्यानंतर इयान चक्रीवादळानं आता अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात हाहाकार केला आहे. इयान चक्रीवादळ बुधवारी फ्लोरिडाच्या नैऋत्य किनाऱ्यावर धडकलं. यावेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही क्षणातच रस्ते जलमय झाले तर अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आणि घरावरील छप्पर उडालं. त्यामुळे रस्ते आणि घरांचं मोठं नुकसान झालं आहे. इयान चक्रीवादळ ताशी 240 किलोमीटर वेगानं फ्लोरिडा किनाऱ्यावर धडकलं. वादळाच्या प्रभावामुळे फ्लोरिडा द्वीपकल्पामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर या चक्रीवादळामुळे टांपा आणि ओर्लॅन्डो येथील विमानतळावर सर्व व्यावसायिक उड्डाणं बंद केली आहेत आणि 8.5 लाख घरांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.